नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहुयात कोपरगाव, श्रीरामपूर, संगमनेर व नेवासा गोडेगाव येथील आजचे म्हणजे दिनांक 23 डिसेंबर 2020 कांदा बाजार भाव। सुरुवात करूयात नेवासा गोडेगाव येथून। नेवासा गोडेगाव येथे आज उन्हाळी कांद्याची 6111 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2000 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2800 रुपये क्विंटलपर्यंत होते। नेवासा गोडेगाव येथे नवीन लाल कांद्याची 18251 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2500 रुपये क्विंटलपर्यंत होते, तर जास्तीत जास्त 3500 रुपये क्विंटलला बाजारभाव नेवासा गोडेगाव येथे मिळाले आहेत। संगमनेर येथे लाल कांद्याची 3863 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 1675 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2851 रुपये क्विंटलपर्यंत होते। श्रीरामपूर येथे 1436 क्विंटलची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 1750 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2400 रुपये क्विंटलपर्यंत होते। कोपरगाव येथे 48 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती। सर्वसाधारण बाजारभाव 2000 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2551 रुपये क्विंटलपर्यंत होते। कोपरगाव येथे उन्हाळी कांद्याची 237 क्विंटलची आवक आली होती। सरासरी बाजारभाव 1750 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2400 रुपये क्विंटलपर्यंत होते। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।